समोरच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणारी मंडळी ऑनलाईन संपर्काला भुलून खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेत आहेत. ऑनलाईन चॅटिंग अथवा बोलण्यावर किंवा एखाद्या खोट्या आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक टाळा असं मत सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांनी व्यक्त केलं. सोलापूर शमी पत्रकार संघात सायबर विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद बोलत होते. सध्या ऑनलाईन पद्धतीने मोठे फ्रॉड होत आहेत. विविध बोगस कंपन्या स्थापन करून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडून फसवणूक केली जाते. याशिवाय केवायसी ऑनलाईन कर्ज प्रकरण मंजूर करतो म्हणून किंवा बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम बंद होणार आहे, लॉटरी लागली, गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा, शेअर खरेदी विक्री अशा माध्यमातून फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत. ऑनलाईन मैत्री करून देखील महिलांची आणि पुरुषांची फसवणूक होते. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावं असं ते म्हणाले. मंगळवेढा नगर परिषदेच्या मार्फत सध्या शहरात स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्रामार्फत टीम आली असून सदरील सर्वेक्षणात घोटाळा असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चानं केलाय. युवा मोर्चानं तात्काळ सर्व प्रकार आमदार समाधान अवताडे यांच्या लक्षात आणून दिला असून त्यांनी सर्व सर्वेक्षण थांबवण्याचे आदेश दिलेत. झालेले सर्व सर्वेक्षण ते स्वतः बघून रिपोर्ट खरा की खोटा याची खात्री करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संभाज ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्तानं छत्रपती संभाजीराजे यांचं जन्मस्थान किल्ले पुरंदर इथं जाऊन अभिवादन करण्यात आलं. सोलापूरातून संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, उपाध्यक्ष नागेश पवार, आर्यन कदम आदींनी किल्ले पुरंदर या राजांच्या जन्मस्थळी जाऊन राजांना मानवंदना दिली. भव्य अशा मिरवणुकींनी धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. विविध मंडळांनी देखावे विद्युत रोषणाई केलेली होती. तर डॉल्बीच्या तालावर तरुणाईचा उत्साह लक्षवेधी होता. बाहरदार अशी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी दिसून आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. भीमा नदी पात्रात उन्हाळी पाणी सोडण्यात आलं तेव्हा ज्ञानेश्वर विठ्ठल माने या सामाजिक कार्यकर्त्यानं नदी पात्रात पाणी असून वाळू उपसा थांबवण्याची विनंती जिल्हा महसूल यंत्रणेकडे केली होती. मात्र ती बेदखल करण्यात आल्यावर ज्ञानेश्वर माने यानं मुंबई हायकोर्टात रितसर याचिका दाखल केली. त्यावर एन आर बोरकर आणि ए के मेनन यांच्या बेंचनं सोलापूर जिल्हा प्रशासनानं प्रत्यक्ष साठ्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार प्रशासनानं भीमा नदी काठावर पाहणी करत प्रत्यक्ष अहवाल तयार केला असून तो आता हायकोर्टात सादर केला जाणार आहे. मंगळवेढ्याच्या संत शिरोमणी चोखोबराव यांच्या 684व्या स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं संत चोखामेळा समाधी ट्रस्टचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी सांगितलं. धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व भक्तगणांनी उपस्थित राहावं असं आवाहन संत चोखामेळा समाधी मंदिर ट्रस्ट आणि वारी परिवार मंगळवेढा यांच्या वतीनं करण्यात आलंय. पालिका आयुक्त पी शिवशंकर आणि इन मेट्रो न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली. मी अधिकारी बोलतो या कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग घेतला. मेट्रोकास्ट नेटवर्कच्या कार्याविषयी जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव यांनी त्यांना माहिती दिली. दरम्यान प्रथमच आगमन होत असल्याबद्दल चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते पालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रोग्राम इन्चार्ज उमाकांत चवंडे यांची यावेळी उपस्थिती होती. उजनीच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झालाय. लाकडी निंबोणी उपसा सिंचनासाठी 348 कोटी रुपये मंजूर असा मजकूर सोशल मीडियावर फिरू लागला. यावरून जिल्ह्यात सर्वपक्ष नेतेगण एकत्रित आले. एकूणच याविषयी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना विचारणा करण्यात आली असता लाकडी निंबोणी उपसा सिंचनासाठी नियोजन आहे. सोलापूर जिल्हावासियांचं पाणी नेण्याचा हा विषय नाही, या संदर्भात गैरसमज नको अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं स्वरूप निश्चितपणे समोर येत नव्हतं. मात्र आता या निवडणुका त्वरित घेण्याचा न्यायालयीन निर्णय आल्यानं पुन्हा याची चर्चा सुरू झाली. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी असा विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे. कोर्टानं आयोगाच्या अर्जाची याचिका दाखल करून घेतली असून मंगळवार 17 मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचा फैसला हा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दूध सारीचे संचालक पुरुषोत्तम धूत यांनी नुकतीच इन मेट्रो न्यूज चॅनलच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. विशेष मुलाखत या कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग घेतला. सोलापूर शहरातील उद्योग व्यापार क्षेत्राची सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल यावर त्यांनी प्रकाश जोड टाकला. दरम्यान प्रथमच त्यांचं आगमन होत असल्यानिमित्त चॅनल प्रमुख तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुरुषोत्तम धूत यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजातील मान्यवर मंडळी, समर्थक, कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी देगाव इथं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गणेश वानकर यांच्या वाढदिवसानिमित्त फेटा बांधून केक कापून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं.